आणि आपण ज्यांना मित्र समजत असतो ऐन वेळेला हे मित्र कुत्र बनतात आणि ऐन वेळेला तंगडी वर करून निघून जातात. आणि त्याच्यामुळे जे काही करायचं आहे ते स्वतःच्या जीवावरती करा. माणसं आहेत ना, कपडे बदलावी तशी बदलत राहतात. आणि त्याच्यामुळे अशी माणसं जर बदलली किंवा कालपर्यंत माझ्याबरोबर चांगला होता आणि आता माझ्याशी वाईट, काही म्हणजे काही फरक नका पडून देऊ किंवा वाईट वाटून घेऊ नका. कारण लोक अशीच असतात की कुणी जर आपल्या अंगावरती शेण टाकलं तर याचा अर्थ असा नाही की शेण टाकणारी व्यक्ती आपला शत्रू आहे, कदाचित ती आपली हितचिंतक सुद्धा असू शकते. आणि दुसरी गोष्ट आपल्याला शिकायला मिळते की कुणी जर आपल्याला शेणातून बाहेर काढलं, कुणी जर आपल्याला संकटातून बाहेर काढलं, याचा अर्थ तो आपला मित्रच आहे असं नाही, कदाचित तो आपला शत्रूसुद्धा असू शकतो आणि या पाठीमागं त्याचा वेगळाच काहीतरी डाव असू शकतो. आज आपण चाणक्य नीतीमध्ये बघणार आहोत की आपण लोकांना ओळखायचं कसं. म्हणजे आपल्या भोवती अनेक प्रकारचे लोक असतात आणि अनेक लोकांना आपण आपलं समजत असतो, पण ती माणसं खरंच आपली असतात का हे आपण बघितलं पाहिजे. नाहीतर नको त्या माणसांना जीव लावतो आपण आणि तीच मंडळी मग आपल्या जीवावरती उठतात. आणि याच्यासाठी मग अशा लोकांना ओळखायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी सुरुवातीला मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटामध्ये त्यांनी सांगितलेलं हे एक छोटंसं उदाहरण आहे. एक चिमणी होती आणि गारठा होता, थंडी पडलेली, बर्फ पडत होता आणि ती चिमणी पूर्णपणे गारठून गेलेली होती आणि इतकी गारठली होती की अक्षरशः ती आता मरते की काय अशी अवस्था झालेली होती. आणि त्याचवेळी त्या बाजूने एक म्हैस चाललेली होती. त्या म्हशीला या चिमणीची दया आली आणि त्या म्हशीनं त्या चिमणीवरती शेण टाकलं. आता शेण टाकलं याचा अर्थ तिनं काय केलं असेल ते बघा. तर शेण टाकल्यानंतर आता तिला सगळीकडे असं गरम 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 झालं आणि त्याच्यामुळे ती चिमणी वाचली. वाचल्यानंतर तिनं शेणातून मुंडकं बाहेर काढलं. ज्यावेळेस तिनं मुंडकं बाहेर काढलं त्यावेळेस हे सगळं जे चाललं होतं ते एक बोका बघत होता. बोका म्हणजे मांजरीचा हजबंड. तर त्या हजबंडची हिच्यावरती या चिमणीवरती वाईट नजर होती. आणि मग त्यानं काय केलं, त्या चिमणीनं मुंडकं वर काढल्याबरोबर ती हा त्या चिमणीपाशी गेला, तिला बाहेर काढली, तिला साफ केली आणि त्याच्यानंतर तिला खाऊन टाकलं. आता या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळतं, लक्षात घ्या की कुणी जर आपल्या अंगावरती शेण टाकलं तर याचा अर्थ असा नाही की शेण टाकणारी व्यक्ती आपला शत्रू आहे, कदाचित ती आपली हितचिंतक सुद्धा असू शकते. आणि दुसरी गोष्ट आपल्याला शिकायला मिळते की कुणी जर आपल्याला शेणातून बाहेर काढलं, कुणी जर आपल्याला संकटातून बाहेर काढलं, याचा अर्थ तो आपला मित्रच आहे असं नाही, कदाचित तो आपला शत्रूसुद्धा असू शकतो आणि या पाठीमागं त्याचा वेगळाच काहीतरी डाव असू शकतो. आणि यामुळे आपण आणि आपण कोण आहोत, आपले कोण आहे या गोष्टी समजून घ्यायला शिकलं पाहिजे. सगळ्यात अगोदर सुरुवात करू आपण पती आणि पत्नीपासून, म्हणजे जोडीदारापासून. लक्षात ठेवायचं की पैसा, संपत्ती, धन, दौलत या सगळ्या गोष्टी असल्यानंतर मात्र हे जे संबंध असतात ते अत्यंत चांगले, सगळ्याबरोबर ते चांगले संबंध असतात. पण ज्यावेळेस अडचणी सुरू होतात त्यावेळेस माणसाला माणसाची किंमत कळायला लागते आणि माणूस कोण आहे हे कळायला लागतं. आणि म्हणून जो जोडीदार पैसा असो नसो, संकटामध्ये, पैसा गरिबीमध्ये, बेकारीमध्ये, अडचणीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, आजारपणामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, कोणत्याही स्थितीमध्ये जर तुमच्या बरोबरती असेल तर तो जोडीदार तुमच्यासाठी परफेक्ट जोडीदार आहे. पण जी व्यक्ती ह्या गोष्टीनं जर व्हायबल होत असेल आणि तुम्ही अडचणीत असताना दूर जात असेल तर अशी व्यक्ती ही दूर असलेलीच चांगली. त्यामुळे खरा जोडीदार कोण, तर प्रत्येक वेळी आपल्या सोबत सावलीप्रमाणेची असेल तोच आपला खरा जोडीदार आहे. आणि हे जे जोडीदार आहे त्या जोडीदारांनी आपल्या एकमेकांसाठी तीन गोष्टी शेअर करायच्यात, म्हणजे आपल्या जोडीदारांसाठी. एक म्हणजे आर्थिक गोष्ट, आपल्या जोडीदाराला आर्थिक सहकार्य काय करता येईल हे बघायचं आहे. दुसरं मानसिक, काही कुठली गोष्ट झाली तरी आपल्या जोडीदाराला मानसिक आधार द्यायचा आहे. आणि तिसरी गोष्ट जी आहे शारीरिक, आता याच्यावरती काही मी जास्त बोलत नाही, पण या तीन गोष्टी जर एकमेकांना शेअर झाल्या आणि त्या जर सुखी आणि समाधानाने शेअर झाल्या तर तो जो संसार आहे तो सुखाचा होऊ शकतो. आणि म्हणून अशा पद्धतीचे जोडीदार असतील तर त्याचं घर हे स्वर्गापेक्षाही सुंदर आहे असं समजलं पाहिजे असं चाणक्य सांगतात. आता त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे मित्र. आता मित्र नावाचा प्राणी असा आहे बरं का, की जो प्राणी जिथं जास्त पैसा असेल, सत्ता असेल, संपत्ती असेल अशा ठिकाणी जास्त जन्माला येतो.
पण ज्या ठिकाणी गरिबी असेल, दुःख असेल, संकट असेल, अशा ठिकाणी मित्र नावाचे प्राणी जास्त नसतात. पण जे काही असतात ते खरे प्रामाणिक असतात. तर आपण आता आपले खरे मित्र ओळखणार कसं? बघा बरं का, तुम्हाला एक काम सांगतो की काय करायचं, तुमचे जे काही जीवलग मित्र आहे, आपला भाऊ येईन, आपला असा येईन, आपला तसा येईन, असले जे काही तुमचे असतील ना जीवलग मित्र, तर त्या सगळ्या मित्रांची अशी यादी काढायची आणि यादी काढल्यानंतर त्यांना फोन करायचा आणि आपल्याला गरज नाही पण त्याला गरज दाखवायची की मला अशी अशी गरज आहे, अशी अशी अडचण आहे आणि तू मला मदत कर. आता यावेळी हे जे काही तुमचे म्हणजे अडचणीत नसताना काय करायचं माहिती आहे का? कारण आपण अडचणीत असल्यानंतर जर नाही आले तर काय करणार, त्यापेक्षा अडचणीत नाही होत. फक्त अशा लोकांची परीक्षा बघायची, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ह्या ज्या प्राण्यांना तुम्ही फोन केला, ज्यांना तुम्ही मित्र बित्र असलं काहीतरी समजता, त्यांच्यापैकी निम्म्या लोकांनी दुसऱ्या वेळेस फोनच उचलणं बंद केलेलं आहे. काही जणांनी त्यांचे फोन बंद करून ठेवलेले आहेत, काही जण नॉट रिसेबल आहेत, काही जण आउट ऑफ कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेलेले आहेत. नंतर काही मंडळी तुमचा फोन उचलतील आणि फोन उचलल्यानंतर अरे काय झालं, ते मी आत्ताच असं असं केलं होतं, ते काही दिवसापूर्वीच असं झालं होतं, ते अमकं झालं होतं, तमकं झालं होतं. तुम्ही एक कारण त्यांना म्हणजे एक मदत मागितली, ते तुम्हाला हजार कारणं देतील. अरे आत्ताच रे, तू काल म्हणायला पाहिजे होतं, तू 2 तासापूर्वी म्हणायला पाहिजे होतं, तुम्हाला अर्ध्या तासापूर्वी म्हणायला पाहिजे होतं. अशा पद्धतीनं मग ती सगळी मंडळी तुम्हाला सांगतील आणि मग या सगळ्यामधून तुम्ही शहाणे होताल आणि तुम्ही तुमच्या लक्षात येईल की बाबानो हे लोकांकडून कुठलीही गोष्टीची अपेक्षा करणं चुकीचं आहे आणि आपण ज्यांना मित्र समजत असतो ऐन वेळेला हे मित्र कुत्र बनतात आणि ऐन वेळेला तंगडीवर करून निघून जातात. आणि त्याच्यामुळे जे काही करायचं आहे ते स्वतःच्या जीवावरती करा, जे काही घडवायचं आहे ते स्वतः घडवा, बाकीच्यांच्या जीवावरती आणि ह्या मित्रकुत्रांच्या तर नादी अजिबात लागू नका. आता अनेकदा काय होतं माहिती आहे का, की आपल्याला एक मानसिक आधाराची गरज असते, किंवा आपण जर दुःखामध्ये असू, प्रॉब्लेममध्ये असू, तर आपल्याला एक वाटतं बाबा की आपल्या मित्रांनी आलं पाहिजे, आपल्या मित्रांनी काय नाही म्हटलं तरी बाबा पैशाची मदत करू नका. आपण एक काय म्हणतात ना की माझा मित्र आला होता किंवा भेटला होता किंवा डोक्यावरती हात ठेवला होता, आपल्या बरोबरती तो आहे, अशा पद्धतीची मानसिकता असते. पण बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, की अशा वेळेस पण अशी माणसं जी आहेत ते फक्त स्वार्थ आणि स्वार्थ पाहतात. तुम्ही दुःखामध्ये असताना, तुम्ही अडचणीमध्ये असताना ह्या मंडळींना जर आनंद होत असेल आणि तुम्ही आनंदामध्ये असताना या मंडळींना जर दुःख वाटत असेल, तर अशी माणसं जर तुमचं मित्र असतील तर तुम्हाला नुकसान होण्यासाठी किंवा बर्बाद होण्यासाठी शत्रूची गरज नाही. असे मित्रच आपल्याला पार अगदी वाट लावून टाकतात आणि म्हणून असे जर तुमचे मित्र असतील तर त्या मित्रांपासून तात्काळ बाजूला व्हा. कारण असे हजार मित्र नालायक मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेले चांगले. आणि आपले खरं तुम्हाला सांगतो, आपल्या अडचणीमध्ये येणारी फार कमी मित्र असतात, एकदम 2-4 मित्र असतात. त्यामुळे त्या 2-4 मित्रांनाच फक्त जवळ करा, नाही तर आपण काय करतो, ह्याला थोडा वेळ दे, त्याला वेळ दे, ह्यानी फोन केला, त्याचं असं तसं तसं काही नाही बाबा, बाकीच्या सगळ्यांशी व्यवहार करा, 2-3 मित्र आणि आपला परिवार. आणि जेवढा वेळ तुम्हाला ह्या फालतू लोकांवरती द्यायचा आहे ना, तेवढाच वेळ तुम्ही तुमच्या कामावरती, तुमच्या टार्गेटवरती, तुमच्या ध्येयावरती द्या. लक्षात ठेवा, बाकी सगळे मग तुमच्याकडे अगदी हुजरे करत येतील. पण जोपर्यंत आपण आपलं टार्गेट पूर्ण करत नाही, मित्रांच्याच नादी लागतोय किंवा फालतू वेळ घालवतोय, तर मात्र मग आपल्याला नंतर कोणीही अडचणीमध्ये येणार नाही. चाणक्याने तिसरा मुद्दा सांगितला होता, तो आहे कामगार. बऱ्याच वेळा आपल्या बरोबरती काम करणारी मंडळी किंवा आपल्या हाताखाली काम करणारी मंडळी ही जर चांगली असतील, प्रामाणिक असतील, तर आपली भरभराट होते, आपण पुढे जातो. जी आता जे कामगार हे प्रामाणिक आहेत, आपले ऐकत असतात आणि अगदी सरळपणे काम करत असतात, वेळेवरती काम करत असतात, तर असे कामगार हे आपली कंपनी आणि आपल्याला पुढे घेऊन जात असतात. पण काही कामगार जर असे असतील की जे तुमच्याकडे राहत आहेत पण काम मात्र दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, किंवा ह्याच्याकडे एवढे मिळतात तर दुसरीकडे मिळाले जास्त तर दुसरीकडे बघूया असं जर करण्याचा प्रयत्न करत असतील, कामं असतील ती कामचुकारपणा करत असतील, त्याच्यानंतर जर काही पैशाचा भ्रष्टाचार करत असतील, किंवा तुमची जी गुपित काय माहिती असते तुमच्या कंपनीची किंवा तुमची, ती माहिती जर बाहेर फोडण्याचा प्रयत्न करत असतील, वेळेचं पालन करत नसतील, अशा लोकांना तुम्ही कामावरती बिलकुल ठेवू नका. आत्ता तुमचं नुकसान झालं तरी चालेल, पण भविष्यकाळात होणारं जे मोठं नुकसान आहे त्याच्यापासून तुम्ही वाचू शकता. आणि कायम लक्षात ठेवायचं की
माणसं आहेत ना कपडे बदलावी तशी बदलत राहतात आणि त्याच्यामुळे अशी माणसं जर बदलली किंवा कालपर्यंत माझ्याबरोबर चांगला होता आणि आता माझी वाईट काही म्हणजे काही फरक नका पडून देऊ किंवा वाईट वाटून घेऊ नका कारण लोक अशीच असतात लोक अशीच वागत राहतात आपण आपल्या स्वतःला घडवायचं असतं आपण आपल्या स्वतःचे शिल्पकार आहोत आणि त्यामुळे लक्षात परत परत आणि परत परत मी सांगतो की बाकी कोणावरही अवलंबून राहू नका जे करायचंय ते मला करायचंय आणि मी करणार आहे ही इच्छाशक्ती बाळगा आणि आजपासून आत्तापासूनच कामाला लागा तर आणि तरच आपण यशस्वी होऊ आणि बाकी सगळी मंडळी गुळाला मुंगळे चिकटावेत त्या पद्धतीने मग आपल्याला येऊन मुजरे करत बसतील. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्याच्या सकाळच्या 8:30 भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.